नमस्कार, मी केतकी जोशी आणि टॉक टाईममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि हा विषय आहे कोरोना काळामध्ये रशियामध्ये MBBS शिक्षण. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत डॉक्टर अमित कांबळे. आपण त्यांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर अमित कांबळे हे AK एज्युकेशनल कन्सल्टंट्सचे डायरेक्टर तसंच इमॅन्युएल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंचे विशेष सल्लागार आहेत. वोल्गोग्रॅड मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ रशियन फेडरेशनचे युनिव्हर्सिटीचे ते प्रतिनिधित्व करतात. ही कंपनी रशियन सरकारसोबत 20 वर्षांपासून 12 वैद्यकीय विद्यापीठांसोबत संलग्न आहे. तब्बल 1100 हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंत प्रवेश मिळवून दिलाय आणि 350 हून अधिक विद्यार्थी भारतात यशस्वीरित्या व्यवसाय करतायत. तब्बल 39 राष्ट्रांमध्ये त्यांनी जागतिक विद्यापीठांमध्ये म्हणजे ऑक्सफर्ड, केम्ब्रिज किंवा USA मधले स्टॅनफर्ड, येल, मेलबोर्न, डिकन आणि तेल अविव युनिव्हर्सिटी इस्रायलमधली यासारख्या विद्यापीठांमध्ये त्यांनी भेट दिली आहे. माजी राष्ट्रपती सौ प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांचं मनोबल खंबीर करण्यासाठी आणि असाधारण सामाजिक कार्यासाठी सत्कारसुद्धा झालाय. बेस्ट एज्युकेशनल कन्सल्टंट्स इन इंडिया हा पुरस्कारही त्यांना Super 30 आनंद कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. समाजातील विद्यार्थ्यांना घडवण्याच्या प्रयत्नांसाठी श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते डॉक्टर कांबळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. तर 2020 रमेश सिप्पींच्या हस्ते दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्डनंसुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलंय. 2017 रशियन सरकारनंसुद्धा त्यांचा गौरव करून लेटर ऑफ ग्रॅटिट्यूडनं त्यांना सन्मानित केलंय. अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या हस्ते त्यांना एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर या पुरस्कारानं मलेशियामध्ये सन्मानित करण्यात आलंय. आणि डॉक्टरांशी आपण बोलणार आहोत. आपला विषय आहे करोना काळात रशियात MBBSची तयारी. डॉक्टर अमित, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. आणि अगदी पहिला प्रश्न आम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे रशियामध्ये योग्य मेडिकल युनिव्हर्सिटी कशी निवडायची? आता रशियामध्ये 1950 भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियाला जात आहेत आणि रशिया हा भारताचा टाइम टेस्टेड फ्रेंड आहे. रशियामध्ये जर बघायला गेलं तर 800 हून अधिक जास्ती स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत आणि फक्त 10 फेडरल युनिव्हर्सिटीज आहेत. तर आता विद्यार्थ्यांसमोर फार मोठा प्रश्न पडतो की कोणतं विद्यापीठ आपण निवडायचं. तर फेडरल विद्यापीठांना प्राधान्य देण्याची गरज आहे कारण ते केंद्र सरकारच्या अधीन असतं आणि निवड करत असताना फक्त विद्यापीठच नाही तर कन्सल्टंट देखील आपण आज चांगला निवडणं खूप गरजेचं आहे. प्राधान्य जे देण्याची गरज आहे की युरोपियन पार्ट रशियामध्ये हे युनिव्हर्सिटी आहे का, आणि मॉस्को पासून जर 1000 ते 1500 किलोमीटरच्या अंतरावर जर आपलं विद्यापीठ असेल तर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर चांगली असण्याची शक्यता जास्त असते. दुसरी महत्वाची गोष्ट की पूर्ण 6 वर्ष हा करिक्युलम जो MBBSचा रशियामध्ये आहे तो 6 वर्ष इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं जातं का हे चेक करण्याची गरज आहे. भारत सरकार किंवा WHO मान्यता प्राप्त ही विद्यापीठ आहे का हे देखील बघण्याची गरज आहे. आणि क्लिनिकल एक्सपोजर कसं आहे 4th, 5th, 6th इयर मध्ये. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की आता जे विद्यार्थी रशियाला जात आहेत त्यांना अगोदर FMGE एक्झाम द्यावी लागत होती, मात्र आता नॅशनल एक्झिट टेस्ट द्यावी लागणार आहे. तर त्याची तयारी वेगळ्या पद्धतीने कोणतं विद्यापीठ करून घेत आहे का हे चेक करण्याची खूप आज गरज आहे. डॉक्टर, रशियामध्ये कोणत्या प्रकारची विद्यापीठ आहेत? जसं मी सांगितलं की 2 टाईपचे प्रामुख्याने विद्यापीठ आहेत. एक जे आहे त्याला आपण स्टेट युनिव्हर्सिटीज म्हणतो जे 800 हून अधिक आहेत रशियामध्ये, आणि केंद्राच्या अधीन जे युनिव्हर्सिटीज आहेत ज्याला आपण फेडरल युनिव्हर्सिटीज म्हणतो अशा फक्त रशियामध्ये 10 युनिव्हर्सिटी. डॉक्टर, फेडरल युनिव्हर्सिटी आणि स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये नेमका काय फरक आहे? फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या फेडरल ऑटोनॉमस सरकारच्या अंडर येतात आणि म्हणजे केंद्राच्या अंडर येतात, आणि स्टेट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्याला स्टेट युनिव्हर्सिटीज राज्याच्या अंडर युनिव्हर्सिटीज येतात. फेडरल युनिव्हर्सिटीज ह्या रशियामध्ये फक्त 10 आहेत, स्टेट युनिव्हर्सिटीज 800 हून अधिक आहेत. फेडरल युनिव्हर्सिटीज मध्ये सबसिडी जास्त असल्या कारणाने तिकडचा इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय भक्कम आहे आणि टीचिंग क्वालिटी जी आहे ती नक्कीच चांगली आहे. स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये काय होतं की विद्यार्थ्यांच्या फीज वर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांच्या टीचर्सचे पगार डिपेंड असतात, त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर इतकं डेव्हलप होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं तर त्यांची फीज थोडीशी
जास्त असते स्टेट युनिव्हर्सिटी. स्टेटमध्ये काय होतं की विद्यार्थी आला तर ते सगळेच विद्यार्थी ऍक्सेप्ट होतात, कारण फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर त्यांच्या ऍडमिशन्स होत असतात. फेडरलमध्ये अनफॉर्च्युनेटली करता येत नाही, तुम्हाला मार्क्स असणं अपेक्षित आहे, नीट तुम्ही क्वालिफाईड असणं अपेक्षित आहे. शिवाय त्यांची एक ऍप्टिट्यूड टेस्ट ते घेतात की स्क्रीन करायला की विद्यार्थी मेंटली किती प्रिपेअर्ड आहे आणि त्याचं ऍक्च्युअल एज्युकेशन बॅकग्राऊंड किती भक्कम आहे. जसं मी सांगितलं की फेडरल युनिव्हर्सिटीज ह्या ग्लोबल रँकिंग्समध्ये, जसं क्यू एस रँकिंग असू देत, टाइम्स हायर एज्युकेशन, एरीज, ब्रिक्स, या सगळ्या ग्लोबल रँकिंग्समध्ये ह्या लिस्टेड युनिव्हर्सिटीज आहेत. रशियाची एकही स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी या ग्लोबल रँकिंग्समध्ये नाही आहे. शिकवण्याची पद्धत फेडरलमध्ये कशी आहे, त्यांच्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असल्या कारणाने आज 3D टेक्निक्सनी तिथं शिकवलं जातं, स्वतःचे अॅनाटॉमिकल थिएटर आणि म्युझियम्स आहेत, त्याच्यानंतर स्वतःचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स, क्लिनिक्स आणि लॅबोरेटरीज आहेत. राहायची सोय त्यांचे स्वतःचे डॉमेट्रीज आहेत. इथं जे स्टेटमध्ये आहेत त्या सगळ्याच युनिव्हर्सिटीजला हॉस्टेल्स असतील असं नाही आहे. त्याच्यानंतर जेव्हा एक अकॅडमिक रेप्युटेशन जेव्हा तुम्ही एका फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये पास आउट होता ते नक्कीच जास्त असणार आहे स्टेट युनिव्हर्सिटीपेक्षा. आणि हे देखील लक्ष घेण्याची गरज आहे की फेडरल युनिव्हर्सिटीजनी भारतीय विद्यार्थी फक्त 2016 पासून ऍक्सेप्ट करायला चालू केलेले आहेत. ह्याच्या अगोदर विद्यार्थी हे फक्त स्टेटमध्येच जात होते, म्हणून त्यांनी ह्याच अटीवर विद्यार्थी घेतलेले आहेत की जर त्यांचं मेरिटोरियस हे विद्यार्थी असतील त्यांनाच तिथं फक्त प्रवेश मिळतो. डॉक्टर, पुढचा प्रश्न म्हणजे IKBFU फेडरल युनिव्हर्सिटी कोणत्या शहरात आहे आणि ती मान्यता भारत सरकार मान्यता प्राप्त आहे का? नक्कीच, कलिनिनग्राड शहरामध्ये इमॅन्युएल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी लोकेटेड आहे. ही युरोपियन पार्ट ऑफ रशिया इथं आहे आणि मॉस्को पासून 1200 किलोमीटर च्या अंतरावर आहे आणि अगदी 1 तासाच्या फ्लाईटने आपण तिथं पोहोचू शकतो मॉस्कोवरून. पोलंड असू दे, जर्मनी, फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, हे सर्व जे युरोपियन कंट्रीज आहेत ह्या सिटीपासून अगदी 1/2 तासातून 1 तासाच्या अंतरावर हे विद्यापीठ आहे. त्याच्यामुळं आफ्टर ग्रॅज्युएशन तिथं नक्कीच युरोपियन स्टुडंट एक्सचेंजला खूप मोठा स्कोप आहे भारतीय विद्यार्थ्यांसाठी. आणि हे विद्यापीठ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया लिस्टेड, म्हणजेच www.mciindia.org या वेबसाईटवर आपण हे चेक करू शकतो. डॉक्टर, परदेशात राहायला जायचं म्हणजे सगळ्यांना प्रश्न असतो की तिथे राहण्याची काय सोय असेल, या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची सोय कशी आहे आणि तिथे सरकारी वसतिगृह आहे का? ऑफकोर्स, मी आपल्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की इमॅन्युएल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे 7 वेगळे डॉर्मिटरीज आहेत. इंडियन मुलांचे आणि मुलींचे सेपरेट हॉस्टेल्स आहेत, अटॅच्ड किचन्स, टॉयलेट बाथरूम्स, फ्री वायफाय, जिम्नेझियम, रीडिंग रूम, 24/7 सर्वेलन्स आहे, सिक्युरिटी गार्ड्स आहे आणि त्यांचा 6 वर्ष हॉस्टेल्स हे मिळतं. जे विद्यार्थी स्टेटमध्ये जात आहेत किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीजमध्ये दुसरीकडे जात आहेत त्यांना आमचं हाच आवाहन असेल की जर हॉस्टेल्स नसतील तर अशा विद्यापीठांमध्ये जाण्याचं आपण टाळलं पाहिजे. अगदी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशासाठी पात्रता निकष काय आहे? प्रवेश पात्रता जी आहे ही 12वी सायन्समध्ये 50% मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे आणि सर्व विद्यार्थी जे आहेत हे नीट क्वालिफाईड असणं आवश्यक आहे. आणि याला जोडून एक आहे प्रश्न, तो म्हणजे प्रवेश प्रक्रिया कशी आहे, कारण त्याबद्दल खूप लोकांना प्रश्न असतील. नक्कीच, आता कोरोना काळामध्ये थोडीशी ऍडमिशन प्रोसिजर थोडीशी वेगळी आहे, त्याच्यासाठी आपले जे नंबर्स तिथं डिस्प्ले होत आहेत आमच्या काउन्सिलर्सशी आपण संपर्क करू शकता आणि डिटेल्ड कसं ही प्रक्रिया असणार आहे ती आपल्याला नक्कीच ते सर्वजण सांगते. डॉक्टर, आत्ताच्या काळातला एक प्रश्न आहे, तो म्हणजे आता सगळीकडेच हे COVID-19 सावट आहे आणि या पार्श्वभूमीवर आता मुलं रशियाला कशी जाऊ शकतील? करेक्ट, हा मॅडम अतिशय अवघड आणि चॅलेंजिंग प्रश्न ऍक्च्युली आहे. मात्र जर विद्यार्थ्यांनी डिसाईड केलं असेल आणि चॉईस त्याचा कन्फर्म झाला असेल की त्याला MBBS करायचं आहे आणि तेही रशियाला जाऊन, तर त्यांनी आता सेल्फ स्वतःची जबाबदारी, ज्याला आपण आत्मनिर्भर म्हणतो, होण्याची गरज आहे.
कारण आपल्याला माहित आहे की ट्रॅव्हलिंग मध्ये जरी आपण स्वतःची खबरदारी घेतली तरी कंटॅमिनेशन हे होऊ शकतं. आणि आम्ही जे आहे किंवा विद्यापीठ जे आहे ह्याच्यात फक्त विद्यार्थ्यांना सपोर्ट करू शकतो. मात्र हे देखील खरं आहे की आता जे इमिग्रेशन रूल्स आहेत किंवा व्हिसा फॉर्मॅलिटीज आहेत, पॅकेजिंग जे आहे, हे सगळं नक्कीच चेंज झालेलं आहे. रशियाचे क्वारंटीन रूल्स वेगळे आहेत, ठिकठिकाणी आपले टेम्परेचर चेकिंग देखील होणार आहे. मात्र एकंदरीत ट्रॅव्हलिंग जे आहे हे अनकम्फर्टेबल असणार नक्की आहे, मात्र जर तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड असला तर ते अचिव्हेबल आहे. मात्र जर तुम्ही मेंटली जर प्रिपेअर्ड नसला तर अनफॉर्च्युनेटली ते तुम्ही करू शकणार नाही. डॉक्टर अमित कांबळे आपल्याबरोबर गप्पा मारतायत आणि रशियामध्ये MBBSची तयारी या विषयावर ते आपल्याला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतायत. पण एक ब्रेक आपण घेतोय आणि ब्रेकनंतर आपण पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं टॉक टाईममध्ये स्वागत आहे. डॉक्टर अमित कांबळे आपल्यासोबत आहेत आणि रशियातली MBBSची तयारी या महत्त्वाच्या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, तुम्ही मेंटल प्रिपेरेशनचा उल्लेख केलात, मेंटल प्रिपेरेशन म्हणजे नेमकं काय? मेंटल प्रिपेरेशन म्हणजे अगदी काय की आता आपण बघतो की मार्केटमध्ये बरेचसे असे एजंट्स आहेत की MBBS हा कोर्स सोपा आहे, रशियाला जाणं सोपं आहे, बरेच चायनाला पाठवतात, त्याचप्रमाणे फिलिपिन्स आहे, जॉर्जिया, किर्गिस्तान, अशा बऱ्याचशा कंट्रीजमध्ये आज एजंट सांगतात की हा कोर्स सोपा आहे. MBBS हा कोर्स सोपा नाही, हा अतिशय अवघड कोर्स आहे. आणि जर तो एका फॉरेन कंट्रीमध्ये करायचा असेल, म्हणजे काय आलं की रशियामधलं जर आपण बघायला गेलं तर रशिया थंड कंट्री आहे, त्याच्यानंतर तुमचे फॅमिली मेंबर्स किंवा तुमचे रिलेटिव्स तिथं तुमच्यासोबत नसणार आहेत, तुमचं तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतः कराव्या लागणार आहेत आणि दररोज तुम्हाला काही नवीन चॅलेंजेस फेस करावे लागणार आहेत. जर ही तुम्ही डिसाईड केलेलं आहे की तुमचा पर्पज जर तुम्ही आयडेंटिफाय केलाय की जर तुम्हाला MBBS करायचं आहे तर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन तुमच्या इमोशनल क्वेश्चन कमी करण्याची गरज आहे आणि ह्याच्याकडे एक संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. मात्र फक्त ऍडमिशन कमी मार्क्स वर होतं किंवा कमी फीज मुळे होतं हे करणं चुकीचं नाही. त्याच्यामुळं तुमचं मानसिक तयारी असणं ह्या कोर्स आणि कसं तुम्ही त्याचा अप्रोच आहे हे फार गरजेचं आहे. डॉक्टर, यामध्ये एक मुद्दा येतो, तो म्हणजे ओव्हर एक्सपेक्टेशनचा. ओव्हर एक्सपेक्टेशन म्हणजे नेमकं काय? ओव्हर एक्सपेक्टेशन मॅडम म्हणजे अति अपेक्षा. म्हणजे जेव्हा आपण बघितलं की नीट मध्ये या वर्षी जर आपण बघितलं की 16 लाखहून अधिक विद्यार्थी बसलेले आहेत आणि त्यांची प्रायमरी अपेक्षा जी आहे की त्यांना MBBS गव्हर्नमेंट मध्ये मिळावं. मात्र जर मिळालं नाही तर काय होतं, जी रियालिटी आहे म्हणजे कोण BDSला जाऊ शकतं, फिजिओथेरपीला जाऊ शकतं, फार्मसी करू शकतं, नर्सिंग, असे अनेक वेगळे कोर्सेस ते करू शकतात. काय होतं, जसे थोडेसे ग्रेड्स, अकॅडमिक ग्रेड्स विद्यार्थ्यांचे चांगले येतात, पालकांना थोडी अपेक्षा त्यांची वाढत राहते. मग ही अपेक्षा रिअलिस्टिक आहे का अनरिअलिस्टिक आहे हे आज पालकांनी पूर्ण त्याची पडताळणी करण्याची गरज आहे. काय होतं, रशिया जो आहे हा फर्स्ट चॉईस विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा नसतो, फर्स्ट चॉईस हा भारत असतो. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा अशी काही संधी येते तेव्हा काय होतं की आपण ऑलरेडी एका कॉम्प्रोमाइजिंग स्टेट ऑफ माइंड मध्ये असतो आणि मग आता या कॉम्प्रोमाइज मधलं बेस्ट काय हे आपण सगळे पालक आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतात. मग एक इन्फॉर्मेशन गॅदरिंग चा प्रकार चालू होतो, इन्फॉर्मेशन गॅदर केले जाते आणि कुठं ना कुठं तर अपेक्षांचं काय होतं, ओव्हर अपेक्षा त्या व्हायला लागतात. म्हणजे अगदी साधं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर स्कूल नंतर विद्यार्थ्यांना कॉलेजला जायसाठी ते बाईकचं हट्ट पालकांकडे जनरली असतो. एक कॅटेगरी जो असतो त्यांना फक्त बाईक मिळाली तर त्यांना ते खुश असतात आणि कॉलेजला जाऊन त्यांचा अभ्यास ते कम्प्लीट करत असतात. बट एक कॅटेगरी विद्यार्थ्यांचा असा असतो की मला ह्याच ब्रँडची बाईक पाहिजे, ह्याच कलरची बाईक पाहिजे आणि जर ती बाईक मिळाली तरच मी कॉलेजला जाणार. म्हणजे तो जो त्यांचा पर्पज आहे तो बाईकचा पर्पज आहे, अभ्यासाचा नसून. तर अपेक्षा हे चुकीचं नाहीये, मात्र जर तुम्हीच हार्डवर्क केलं नाही आणि तुम्हीच जर सगळं स्पून फेड मागितलं तर MBBS कोर्स त्या पद्धतीने आपण कम्प्लीट करू शकत. तुम्ही ओव्हर इन्फॉर्मेशनचा एक उल्लेख केला, ओव्हर इन्फॉर्मेशनमुळे सुद्धा असं होऊ शकतं का आणि याचा नेमका परिणाम काय होतो? ओव्हर इन्फॉर्मेशन म्हणजे काय होतं मॅडम, की रशियाबद्दल जी माहिती आज इंटरनेटवर अवेलेबल आहे त्याच्यात काय ती एक सोर्सनी नसते तर ते अनेक सोर्सनी इन्फॉर्मेशन ती मिळत असते. काही इन्फॉर्मेशन चांगली असते, काही इन्फॉर्मेशन बॅड असते.
ह्याच्यात होतं काय की इन्फॉर्मेशन आल्यानंतर ते क्रॉस व्हेरीफाय पेरेंट करत असतात, विद्यार्थी करत असतात, आणि त्याच्यामुळं कसं होतं की ही इन्फॉर्मेशन आता इतकी ती गॅदर करून ठेवतात की समोरचा जो सांगतो ते बरोबर आहे का नाही, आणि एक टाइम असा येतो की त्यांना वाटतो की जो समोरचा सांगत आहे त्याच्यापेक्षा जास्तच मला माहित आहे. म्हणून काय होतं, त्यांना स्ट्रेस लेवल त्यांचे वाढतात, क्युरियस ते होतात, अँक्शियस ते होतात, आणि कुठं ना कुठं तर त्यांचा निर्णयावर ते लवकर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे जसं मी म्हणलं की एक वेगळा म्हणजे व्यवस्थित कॉलेज आणि करेक्ट कन्सल्टंट तुम्हाला पहिलं मिळणं हे फार गरजेचं आहे. आपण परत शिक्षण प्रणालीच्या प्रश्नांकडे येऊयात. IKBFU या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण प्रणाली नेमकी कशी आहे? दोन टाईपने इथं शिक्षण कंडक्ट केलं जातं, ज्याला आपण म्हणतो पर्सनलाइज अटेन्शन, ज्याला आम्ही प्रॅक्टिकल क्लासेस म्हणतो, जिथं एक टीचर 10 ते 15 विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांना म्हणतो आपण प्रॅक्टिकल क्लासेस. आणि जेव्हा एकदा एक प्रोफेसर 100 हून अधिक विद्यार्थ्यांना एकत्र शिकवतात, दॅट इज कॉल्ड एज अ लेक्चर. सो प्रॅक्टिकल क्लासेस आणि लेक्चर असं दोन टाईपनी त्यांचं शिक्षण पद्धत आहे. आणि या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे आर्थिक मुद्दा. या संपूर्ण कोर्ससाठी वार्षिक खर्च काय आहे? ऑफकोर्स मी आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सध्या आता कोविडच्या सिच्युएशन मुळे बरेच एजंट्स आणि बरेचसे संस्था तुम्हाला सांगू शकतात की आम्ही ऑनलाईन पद्धतीने शिकवू, तुम्ही फी भरा, हे करा. तर सगळ्यात महत्वाचं, आता आपण आपले पैसे अडकून न ठेवलेले बरे, आणि फक्त आपले सीट्स जर आपण रजिस्टर करून ठेवल्या तर जास्ती चांगलं राहील असं मला वाटतं. त्याच्यासाठी खर्च आहे, त्याच्या जे फॉर्मॅट्स आहेत, आमचे काउन्सिलर्स ह्या सगळ्या ऍडमिशन स्टेप्स मध्ये तुम्हाला मदत नक्कीच करतील. डॉक्टर, स्क्रीनिंग टेस्ट किंवा नेक्स्टची तयारी या युनिव्हर्सिटीमध्ये अगदी पहिल्या वर्षापासूनच करून घेतली जाते का? हो, आत्ताच आपण बातमी पाहिलेली आहे की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आता डिझॉल्व झालेले आहे, आणि आता नॅशनल मेडिकल कमिशन ही नवीन संस्था आता एस्टॅब्लिश झालेली आहे. म्हणजेच आता आपल्या विद्यार्थ्यांना नॅशनल एक्झिट टेस्टच्या सामोरं जावं लागणार आहे. जे विद्यार्थी अगोदर परदेशी जात होते त्या सर्वांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झाम द्यावी लागत होती, मात्र आता भारतीय विद्यार्थ्यांना देखील नॅशनल एक्झिट टेस्ट द्यावी लागणार आहे, आणि त्याच्यामुळे ते कॉम्पिटेटिव्ह लेवल त्याची जास्त असणार आहे, कारण पोस्ट ग्रॅज्युएशनची कदाचित शक्यता ह्या रिझल्टवरच असणार आहे. म्हणून अगदी फर्स्ट इयर पासून बेसिक सब्जेक्ट, प्री क्लिनिकल, पॅराक्लिनिकल असं आम्ही डिव्हिजन करून फर्स्ट इयर पासूनच तिथं नॅशनल एक्झिट टेस्टचे जे आहे क्लासेस ते आम्ही स्टार्ट केलेले आहेत, कारण कॉन्सेप्ट क्लिअरिंग वर आम्ही आता भर देत आहोत. तर रेग्युलर मॉक टेस्ट तिथं होत आहेत, स्टडी मटेरियल्स त्यांना दिलं जात आहे, आणि त्याच्यामुळे 6 वर्षांमध्ये त्यांचा एक चांगला सराव आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. डॉक्टर, आणखी एक प्रश्न म्हणजे तिथे अभ्यास तर असणार आहे, पण विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त एक्स्ट्रा क्युरिक्युलम ऍक्टिव्हिटीज तिथे आहेत का, आणि त्या कोणत्या आहेत? नक्कीच, इंडियन विद्यार्थी आहेत, आपल्याकडे इतके सारे फेस्टिवल्स आहेत, ते सगळे तिथे साजरा केले जातात. इंडियन एक्स्ट्रा वेगांचा आमचा कल्चरल इव्हेंट असतो जिथे भारतीय विद्यार्थी पार्टिसिपेट करतात. क्रिकेट आमचे विद्यार्थी तिथे कलिनिंग्रॅड मध्ये खेळतात, तिथे टुर्नामेंट होतात, चेसचे टुर्नामेंट होतात, बॅडमिंटन आहे, स्विमिंग आहे, ट्रेकिंग आहे, असे बरेचसे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. त्याचप्रमाणे एज्युकेशन मध्ये जर बघितलं तर इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस, इंटरनॅशनल स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम युरोपमध्ये, अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपले भारतीय विद्यार्थी सहभागी होतात. आणि एक पालकांसाठी महत्वाचा प्रश्न असतो, तो म्हणजे रॅगिंगचा. रॅगिंग होतं का इथे? नाही, मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे केंद्राच्या अधीन असलेलं विद्यापीठ आहे, आणि रॅगिंगची कोणतीही घटना आमच्या विद्यापीठात होत नाही. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. पुढचा प्रश्न म्हणजे एजंट असं सांगतात की आमचं विद्यापीठ टॉपच्या रँकिंग मध्ये आहे, हे रँकिंग म्हणजे काय? मी जसं सांगितलं की आता जर तुम्ही गुगल सर्च करायला गेला तर तुम्हाला सगळ्या एजंटच्याच वेबसाईट्स पहिल्या दिसतील. कोणतंही त्याचं स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ह्या इंटरनॅशनल रँकिंग म्हणजे QS रँकिंग असू देत किंवा एरीज रँकिंग असू देत, ब्रिक्स याच्यामध्ये येत नाही. फक्त युनिव्हर्सिटीजच ह्याच्यात लिस्टेड आहेत, म्हणून टाइम्स हायर एज्युकेशन असू देत, एरीज असू देत, QS असू देत, ह्या वेबसाईट आपण चेक करू शकता आणि फेडरल युनिव्हर्सिटीजचा स्टेटस तिथं चेक करू शकता. अगदी डॉक्टर. आणि जाता जाता AKEC तर्फे MBBS साठी रशियात गेलेल्या एका विद्यार्थिनीची प्रतिक्रिया आपल्याकडे आली आहे, ती आपण बघूयात. हॅलो, आय एम शमिका मुरटकर अँड AKEC फ्रॉम पुणे. आय फाईंड माय सेल्फ व्हेरी फॉर्च्युनेट टू बी हिअर इन इमॅन्युअल कांट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी.
because in comparison to every other university I've looked, this one stands the best. As for the faculty, our professors are amazing. They take a lot of efforts and are very patient with our doubts. I have never seen any professor take so much time and effort for helping just a single student. They give a lot of personal attention, which is usually possible because of the small groups of our classrooms. The teaching methods are amazing. They use a lot of methods like using practical teaching, and they provide us with a lot of materials. So our hostels are very comfortable. We have all amenities, right, from Wi-Fi to bed sheets to everything. So it was never a problem staying here in the city. AKC has played a very major role in helping us find this university. Dr. Amit Kamre, because of him, I owe him a lot of gratitude for helping me find this university. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही या शोमध्ये आलात आणि आम्हाला या विषयाबद्दल खूप सखोल माहिती दिलीत याबद्दल. यानंतर आपण टॉक टाइममध्ये इथेच थांबतोय, पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयांसह.